अध्यक्ष दिले। या इमारतीच्या सातव्या मजल्यावर त्यांचे कार्यालय आहे। रामरावांना त्यांच्या धंद्यात दुप्पट नफा झाला। माझी शाळा घरापासून खूप जवळ आहे, अशा प्रकारे उदाहरण आले। तर बघा, आपल्याला लक्षात येतं की आईने मला कडू औषध दिले। औषधाचा चव कशी आहे? कडू। म्हणून ह्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे कडू, म्हणून हे काय विशेषण आहे। या इमारतीच्या सातव्या मजल्यावर त्यांचे कार्यालय आहे। बघा इथं आता मजला बद्दल किती मजला आहे? सातवा। म्हणजे या ठिकाणी हे सातव्या सुद्धा मजल्याबद्दल, या मजल्याचे नाम आहे, नामाबद्दल सांख्यिक माहिती आहे। म्हणून या संख्येच्या रूपात विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे सातव्या, म्हणून हे काय विशेषण आहे। रामरावांना त्यांच्या धंद्यात दुप्पट नफा झाला। आता बघा, नफा हे काय नाम आहे, आणि त्या नफ्यामध्ये त्यांना नफा झाला धंद्यामध्ये, त्या धंद्याच्या नफ्यात त्यांना किती नफा झाला? तर दुप्पट नफा झाला, त्यांना दुप्पट नफा झाला। माझी शाळा घरापासून जवळ आहे, तर शाळा हे काय नाम आहे, आणि नामाबद्दल म्हणजे माझी म्हणजे मी, माझी शाळा आहे म्हणजे मी या सर्वनामाऐवजी तिथं काय आलं? माझी सर्वनाम विशेषण आलं। म्हणून या शाळेविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे माझी, म्हणून माझी शाळा, म्हणून माझी हा काय विशेषण आहे। बघा माझी आहे। आता इथं विचारतो की आपण धंद्यात त्यांच्या धंदा आहे, बघा धंद्यात त्यांना, ठीक आहे, अशा प्रकारे हे लक्षात घ्या की धंद्यात त्यांच्या, म्हणजे त्यांच्या सुद्धा काय सार्वनामिक विशेषण आहे। कार्यालय बघा आहे, त्यांचे कार्यालय हे सुद्धा काय सार्वनामिक विशेषण आहे। तर अशा प्रकारे हे विशेषण। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येतील। थँक्यू फॉर वॉचिंग।